नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाइव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सकाळी सकाळी काही खासगी वृत्तवाहिन्यावरून मनोज जरांगे यांचं ओबीसीना दिलेलं चॅलेंज पाहिलं ऐकलं. मनोज जरांगे म्हणतात की आमच्या आरक्षणाला जर तुम्ही विरोध कराल तर आम्ही ओबीसीचं आरक्षण कोर्टामध्ये चॅलेंज करू आणि तुमचं आरक्षण घालू. म्हणजे मनोज जरांगे, तुला गोरगरीब मराठा समाजाच्या पोरांचं पडलेलं नाही, तुला पडले की ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या हजारो वर्षाच्या स्पॅनमध्ये ज्यांचे हक्क अधिकार मानवता डावलली गेली त्या माणसाला आमच्या संविधानानं सामाजिक न्यायासह समता प्रस्थापित करण्यासाठी जे प्रावधान करून ठेवलेलं आहे, जे रिझर्वेशनच्या माध्यमातून त्यांना एक प्रतिनिधित्वाची भाषा या संविधानामध्ये बोललेली आहे, ती तुला संपवायची आहे. म्हणजे आधुनिक कालावधीमध्ये तुला या ओबीसींच्या रिझर्वेशनला विरोध आहे. एका बाजूला ओबीसी मधूनच आरक्षण मागायचं आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणच चॅलेंज करतो म्हणण्याची भाषा वापरायची. अरे हे दोन विरोधाभाषी वक्तव्य तुझ्याकडून नाहीत का? अरे तुझ्याकडून ते अवकातच नाही, ते सोडूनच दे. परंतु या महाराष्ट्रामधला ओबीसी विजयंती भटक्या विमुक्त जाती जमाती आम्ही, तू कोर्टात येच. असं पण तुम्ही डुप्लिकेटपणा करून सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं उल्लंघन करून तुम्ही घुसखोरी करून राहिलायच. तुम्ही आता डुप्लिकेटपणा केलेला आहेच. मुख्यमंत्र्यानं संविधानिक पदावरती राहून सुद्धा या महाराष्ट्राच्या संपूर्ण समाजाचं दायित्व मुख्यमंत्र्याकडे असताना सुद्धा या मुख्यमंत्र्यांनी कायद्याचं उल्लंघन केलंय, शपथेचं उल्लंघन केलंय, छत्रपती शिवरायांच्या शपथेचं उल्लंघन केलंय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांना हे अपेक्षित नव्हतं. मनोज जरांगे, कोर्टात आपण अवश्य भेटू. आम्ही संविधानाची भाषा बोलतोय, आम्ही सामाजिक न्यायाची भाषा बोलतोय, आम्ही कायद्याची भाषा बोलतोय. या व्यवस्थेमध्ये हजारो वर्ष सामाजिक न्याय नाकारलेल्या वंचित समूह घटकांची आम्ही भाषा बोलतोय. कोर्टात आपण जरूर भेटू. एकदा दूध का दूध और पाणी का पाणी होईल. जरांगे, तुम्हाला तुमचं स्वागत आहे, तुम्ही या.